तर उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले, मर्द असाल तर यंत्रणांना बाजूला ठेवून समोर या असं आव्हान ठाकरेंनी केलं होतं। यावर मर्द असाल तर आपल्या सुपुत्राला वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगा असा पलटवार आशिष शेलार यांनी केलाय, पाहूयात। न मागता न विचारता ते स्वतःबद्दल वारंवार काय उच्चारतात हा प्रश्न आहे। कुठल्याही सभेत गेलं का आम्ही मर्दांचा पक्ष आहोत, मर्दांना कोणी विचारलं होतं का बाबा, कोणाच्या मनात शंका आहे का बाबा, तुम्ही स्वतःहून हे सांगण्याची गरज का पडते। आणि म्हणून याचं उत्तर मी एवढंच देईन की खरंच तुम्ही उद्धवजी तुमचा पक्ष मर्दांच्या अवलाद असेल, पक्ष मी म्हणतोय, तर तुम्ही यात तुमच्या सुपुत्राला वरळीचा राजीनामा द्यायला सांगा। त्या वरळीला आमच्या मतांवर निवडून आलात तुम्ही, आणि मर्दांचा उभाटा पक्ष असेल तर त्याने वरळीत आदित्यजींना राजीनामा द्यायला लावा आणि निवडणुकांना सामोरं यावं आणि मग या भाषा। मुळामध्ये हा प्रश्न त्यांना आहे, हा प्रश्न मोदीजींना विचारण्याची आवश्यकता नाही। तुमचं घर तुम्हाला का टिकवता आलं नाही याचं उत्तर उद्धवजींनी दिलं पाहिजे। महाराष्ट्रात सर्वात अपयशी नेता ही उद्धव ठाकरेंची ओळख आहे, याचं कारण स्वतःच्या कुटुंबातील सख्या भाऊ भाऊजाईला ते एकत्र ठेवू शकले नाहीत, याचं कारण स्वतःच्या कुटुंबातील असलेल्या प्रॉपर्टीचा वाद ते घरात समोपचाराने सोडवू शकले नाही, न्यायालयापर्यंत न्यावा लागला, ते अपयशी आहे। त्याचं कारण स्वतःचा चुलत भाऊ याच्याशी सख्याने प्रेम त्यांना ठेवता आलं नाही। हे ते वाक्य माझंच आहे, ती रॉयल्टी त्यांनी स्वतःची करता नाही आली, कारण याच्याबद्दलच माझं ट्विट जर तुम्ही काढून बघितलं तर ते 3 दिवसापूर्वीच आहे। आणि मी म्हटलं त्यांना की स्वतःच्या अहंकारापोटी परिस्थिती अशी आली की आता नॅनो गाडीमध्ये स्वतःचा पक्ष बसवायला लागतोय, पिता पुत्र आणि एक शापित दरबारी, आणि या तिघांचा मिळून झालेला हा नॅनो मधला पक्ष, त्याला मी असं म्हटलं एक फुल आणि 2 हाफ। माझंच वाक्य जर ते बोलणार असतील तर स्वाभाविकता मी त्यांना शुभेच्छा देईन।